हॅलो फ्रेंड्स नमस्कार माऊली हॉस्पिटल करंजाळी या युट्यूब चॅनल वर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जर तुम्ही अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्ही कोणताही नवीन व्हिडिओ मिस करणार नाहीत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला फ्रेंड्स आज आपण एका गंभीर विषयावर बोलणार आहोत यापूर्वीच्या काही व्हिडिओजद्वारे आपण करोदरपण त्यातील काळजी बाळांपण त्यातील काळजी तसेच तनदा माता यांचा आहार व काळजी या विषयांवर चर्चा केली आजच्या व्हिडिओची विनंती आपल्या चॅनलच्या एका दर्शकाने केली होती आणि खरं तर हाही विषय या बाकीच्या सर्व विषयांप्रमाणेच अतिशय महत्त्वपूर्ण आहे गरोदरपणात सर्व योग्य ती काळजी घेऊनही शेवटच्या काही महिन्यांमध्ये दुर्दैव आड येतं आणि कधीकधी मृत बाळ जन्माला येणे किंवा जन्मानंतर काही दिवसांनी बाळाचा मृत्यू होणे ही अतिशय दुःखाची बाब घडते डिलिव्हरीनंतर बाळांतीन स्त्रीची काय काय काळजी घ्यावी याची माहिती तुम्हाला यूट्यूब गुगल यासारख्या ठिकाणी सहजपणे उपलब्ध होईल मात्र ज्या स्त्रीचं बाळ दुर्दैवाने मृत झालं आहे अशा स्त्रीची डिलिव्हरीनंतर काय काय काळजी घ्यावी याविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओतून ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू स्टील बर्थ म्हणजे डिलिव्हरी होण्यापूर्वी गर्भाशयातच गर्भाचा मृत्यू होणे गर्भधारणेपासून वीस आठवड्याच्या आतील गर्भाचा मृत्यू गर्भपात म्हणून मानला जातो तर वीस आठवडे म्हणजे गर्भधारणेच्या पाचव्या महिन्यानंतर गर्भाचा मृत्यू म्हणजे स्टील बर्थ किंवा मृत बालक जन्माला येणे तसेच असे मानले जाते बाळ सुखरूप जन्माला येऊन जन्मानंतर पहिल्या महिन्याभरात त्याचा मृत्यू होणे यालाच नियोन देत किंवा मृत्यू असे म्हणतात सर्वसाधारणपणे गर्भधारणेच्या बत्तीसाव्या आठवड्यात अधिकतर स्टील बर्थ केसेस आढळतात गर्भपात मृतपालक जन्माला येणे किंवा जन्मानंतर मृत पावणे या तीनही घटना वरपांगी सारख्याच आहेत अर्थात या तीनही घटनांमध्ये गर्भाचा मृत्यू होतो मात्र या तीनही घटना अनुक्रमे अधिकाधिक दुःख गर्भपात हा पहिल्या वीस आठवड्यात होतो आणि सहसा या दिवसापर्यंत गर्भाशी आई वडील किंवा कुटुंबाचे फारसे भावनिक संबंध जुळलेले नसतात मात्र वीस आठवड्यानंतर आईच्या पोटाचा आकार जसजसा वाढत जातो तस, तस कुटुंबात नातेवा शेजारे पाजाऱ्यात येणाऱ्या नव्या पाहुण्याविषयी स्वास्थ्याविषयी तसेच मुलगा की मुलगी याविषयी सल्ले अनुभव याद्वारे बाळाची काळजी व्यक्त केली जाऊ लागते बाळाची हालचाल आईला स्वतःला जाणवायला लागते आणि ती मनोमन बाळाशी हितगुज करू लागते मात्र अशात आनंदात मिठाचा खडा पडावा स्टील बर्थ किंवा नियोनॅटल डेथ सारखा दुर्दैवी क्षण येतो आणि सारं काही उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटतं अशा घटनांकडे प्रत्येकजण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघत असतो काही जण त्या स्त्रीच्या दुःखात सहभागी होतात तर काही जण तिचं सांत्वन करताना काही जण यात तिची चूक कशी होती हे तिला सतत समजावून सांगून सगळं खापर त्या स्त्रीच्या डोक्यावर फोडतात काही हुशार व्यक्ती तर या सर्वात कुणा बाहेरच्याच हात असेल असंही से बोलायला चुकत नाही मग या सगळ्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू होतात आणि या उपायांमध्ये डॉक्टरांचा शास्त्रशुद्ध सल्ला वगैरे घेणारे विरळच असतात डॉक्टरांशी चर्चा करण्याऐवजी गंडे दोरे उपास तापास गावठी उपचार करणी यांसारखे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे उपाय सुरू होतात या सर्व प्रकारात त्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची काळजी मात्र कोणीच घेताना दिसत नाही आजच्या व्हिडिओमधून आपण या गोष्टीची चर्चा करूया त्यापूर्वी आपण या दुर्दैवी घटनेमागची कारण मीमांसा शोधू स्टील बर्थची कारणे कोणती एक गर्भातच काही व्यंग किंवा दोष असणे दोन पोस्ट प्रेग्नन्सी म्हणजे दिवस पूर्ण झाल्यानंतरही वेळेवर डिलिव्हरी न होणे तीन आईला गरोदरपणात मलेरिया सिफिलीस किंवा एचआय सारखे इन्फेक्शन किंवा आजार होणे चार आईला हायपर टेन्शन म्हणजे बीपीचा त्रास स्थूलता म्हणजे अति जास्त वजन असणे किंवा मधुमेह म्हणजे डायबिटीस यांसारखे आजार असणे पाच गर्भात असणाऱ्या गर्भाची जन्मजात विकृती सहा गर्भाची वाढ न होणे या कारणामुळे अनेकदा मृतबालक जन्माला येते यापैकी जवळपास निम्म्या स्टील बर्थ या डिलिव्हरीच्या वेळी प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर होतात तसेच यातील अनेक स्टील बर्थ या टाळता येण्यासारख्या असतात नियोनॉटल मॉर्टॅलिटीची बाळ असणे दोन जन्मानंतर बाळाला कुठले तरी इन्फेक्शन होणे तीन जन्मानंतर बाळाने लवकर न रडता लवकर श्वासनं घेणे चार जन्माच्या वेळी आघात होणे पाच यातील अनेक मृत्यू हे टाळता येण्यासारखे असतात कसे ते आपण नंतर एखाद्या नव्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊ फ्रेंड्स ही झाली कार्नेस बर्थ किंवा या दोन्ही घटनांमध्ये मात्र तिचं बाळ गमावलेलं असतं आणि तिला प्रसूतीचाही सामना करावा लागलेला असतो आता आपण बघूया की या दोन्ही दुर्दैवी घटनानंतर त्या स्त्रीची तिच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची तुम्ही घरी काय काळजी घ्याल एक विश्रांती साहजिकच बाळांपणानंतर जशी प्रत्येक स्त्रीला विश्रांतीची गरज असते तशीच विश्रांती म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी असेल तर सहा आठवडे आणि सिझरियन असेल तर बारा आठवडे संपूर्ण विश्रांती घ्या दोन आहार म्हणजे काय खावे अर्थात पाळमृत झालेले असले तरीही डिलिव्हरीमुळे शरीराची झीज तसेच जखम भरून येणे गरजेचे असते यासाठी त्या स्त्रीला पौष्टिक आणि सकस जेवण द्या फळे दूध दही सुकामेवा द्या सर्व प्रकारच्या पालेभाज्या फळभाज्या तुम्ही देऊ शकता जेवणात शक्यतो पातळ भाज्या वरण चिकन सूप मटन सूप उकडलेली अंडी किंवा ऑमलेट असा आहार घ्यावा कोमट पाणी प्यावे यामुळे वाढलेला कमी होतो नॉर्मल डिलिव्हरी असेल तर सहा आठवडे व सिझेरियन असेल तर बारा आठवडे जड अतिश्रमाची अंग मेहनतीची कामे करू नका चार रक्तक्षय असल्यास रक्तवाढीसाठीची औषधे तसेच कॅल्शियमच्या गोळ्या किमान पहिले तीन महिने तरी सुरू ठेवा पाच दुधाचा दुध दुध स्राव कमी होण्यासाठी तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्या मात्र दूध दूध साचू देऊ नका स्तनावर हलका गरम शेक घेऊन पिळून टाका नाहीतर स्तनात गाठ तयार होऊन तिथे इन्फेक्शन होऊ शकते सहा योनीमार्गाची स्वच्छता ठेवा कारण डिलिव्हरीनंतर अनेक दिवस योनिगत रक्तस्राव सुरू राहून योनिमार्गाचे इन्फेक्शन होऊ शकते सात तुमच्या डॉक्टरांशी भेटून पुढील गर्भधारणा कधी होऊ द्यायची याची चर्चा करा कारण कोणताही गर्भपात किंवा डिलिव्हरीनंतर गर्भाशय मूळ पदावर येऊन त्याची पूर्ण क्षमता वाढण्यासाठी कमीत कमी सहा महिन्यांचा अवधी मिळणे आवश्यक असते अन्यथा हीच घटना पुन्हा पुन्हा होऊ शकते हे सर्व टाळण्यासाठी मिळून लांबवण्यासाठी गर्भनिरोधक म्हणून गोळ्या निरोध कॉपर टी यापैकी एक पर्याय निवडावा आठ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक आधार किंवा मोरल सपोर्ट कोणत्याही स्त्रीला आपलं बाळ मृत जन्माला यावं किंवा जन्मानंतर मृत व्हावं असं नक्कीच वाटत नसते त्यामुळेच अशी स्त्री तुमच्या कुटुंबात नातेवाईकांमध्ये किंवा शेजारी राहत असेल तर तिला दुष्ण न देता सांत्वन करा तिला भावनिक आधार द्या कुटुंबातील इतर व्यक्तींनी म्हणजे पती सासू सासरे यांनी त्या स्त्रीला देता तिचं दुःख समजून घ्या तिला सांगा की जे झालं तर तिचा काही दोष नाही मात्र पुढच्या वेळी असा प्रसंग ओढावू नये यासाठी ती तिला योग्य आहार घेऊन स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवणं गरजेचं आहे मानसिक ताणतणाव हेही बहुतांश गर्भपात किंवा स्टील बर्थचं प्रमुख कारण आहे हे लक्षात घ्या आणि योग्य कालावधीच्या अंतर ठेवून पुन्हा एकदा नव्याने पुढच्या गरोदरपणाला सामोरे जा नऊ अशा प्रसंगात कधी कधी स्त्रीला येणारे नैराश्य अधिक असेल तर ती डिप्रेशनची शिकार होऊ शकते अशा परिस्थितीत मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्या डिप्रेशनवर कोळ्या औषधांनी तसेच भावनिक आधाराने मात करता येते डिप्रेशन कसे ओळखाल जर अशा दुर्दैवी प्रसंगानंतर ती स्त्री व्यवस्थित जेवण करत नसेल सतत दुःखी किंवा निराश राहत असेल स्वतःची वैयक्तिक स्वच्छता घराची कुटुंबाची किंवा आधीच्या आपत्त्याविषयी निष्काळजी वाटत असेल सतत नकारात्मक विचार करत करत असेल 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 सतत चिडचिड किंवा जास्त शांत राहत अशी लक्षणे वारंवार दिसून येत असतील तर त्वरित मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या तर मग फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा अजून कोणकोणत्या कौन विषयावर तुम्हाला वैद्यकीय माहिती हवी असल्यास तीही तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार